समजा तुम्हाला बँकेने एक ऑफर दिली की दररोज सकाळी 6 वाजता तुमच्या खात्यामध्ये 8,640 रुपये जमा होतील आणि ते तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या सकाळी 6 वाजायच्या आत खर्च करायचे आहे. जर तुम्ही ते खर्च केले नाहीत तर तुमचा बॅलन्स शून्य होऊन जाईल. अशा वेळेस आपण काय कराल? शक्य तेवढ्या लवकर ATM गाठून ती रक्कम काढून आवश्यक किंवा अनावश्यक बाबींवरती ताबडतोब खर्च कराल. आपला एकही रुपया बुडू देणार नाही. बघा मित्र हो, आपल्याला प्रत्येकाला निसर्गरूपीनं बँकेनं असंच एक अनमोल वेळेचं खातं दिलंय. ह्या निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय. त्यानं काय दिलंय पहा, तो दररोज सकाळी 8,640 सेकंद तुमच्या आयुष्यात जमा होतात. ते जर आपण 24 तासाच्या आत योग्य बाबीवर खर्च केले नाही तर ते शून्य होऊन जातात. गेलेला एक क्षणही पुन्हा कधीही परत येत नाही आणि तो पैशाप्रमाणे आपल्याला साठवूनही ठेवता येत नाही किंवा कितीही पैसे मोजून तो परत विकतही घेता येत नाही. म्हणूनच म्हटलंय, टाइम नेव्हर कम्स, बॅक टाइम इज मोर दॅन मनी. लक्षात ठेवा, पैसे महत्वाचे नाहीत, वेळ ही महत्वाची आहे. म्हणून योग्य वेळेला योग्य ठिकाणी आपला वेळ खर्च करा, आपलं जीवन आनंदी घालवा आणि सतत नकारात्मक राहू नका, कारण आत्ताचा हा क्षण परत येणार नाही. समजा तुम्ही 80 वर्षाचे झालात आणि तुम्हाला जर कोणी म्हटलं की आम्ही तुम्हाला परत 15 वर्षाचे करू पण त्यासाठी 50 कोटी रुपये खर्च आहे, तर जगातली असंख्य मंडळी हे 50 कोटी रुपये खर्च करून पुन्हा 15 वर्षाचे होतील. म्हणजे काय तर 15 वर्षे वाईट करोड रुपये आहे. म्हणजे जाणारा प्रत्येक क्षण हा करोडो मोलाचा आहे, लक्षात ठेवा. आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.